नमस्कार, मी डॉक्टर आशुतोष प्रधान. मी आपल्या वेलबियन्स या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतो. आपण आमच्या चॅनलवर नक्की भेट द्या. चॅनलची ओर आहे https://@wellbeans. तुम्ही या पेजवरती आल्यानंतर आमच्या चॅनलवर तुम्ही अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलचं सबस्क्राईब बटन नक्की क्लिक करा. सबस्क्राईब बटन क्लिक केल्यानंतर सबस्क्राईब झाल्यानंतर हे जे बेल आयकॉन आहे त्याचा जो ऍरो डाउनलोड ऍरो दाबून त्याच्यावर ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून आम्ही जे काही व्हिडिओज अपलोड करू आमच्या चॅनलवर ते तुमच्यापर्यंत सगळ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला आहात की नाही हे नक्की एकदा चेक करून घ्या, आणि केला असेल तर तुम्ही ऑल नोटिफिकेशन्सला सबस्क्राईब करा. तर प्रेक्षक हो, काल आम्ही जो एक व्हिडिओ अपलोड केला होता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्याबद्दलचा, आम्हाला बरेच जणांनी सांगितलं की होमिओपॅथिक औषध कसं घ्यायचं ह्याच्याबद्दल आम्हाला काही वेळा बरेच वेळा कन्फ्युजन असतं, तर त्याच्याबद्दल तुम्ही नक्की एक व्हिडिओ बनवा. तर आज आपण होमिओपॅथिक औषध कसं घ्यायचं यावर एक व्हिडिओ मी घेऊन येत आहे आपल्या पुढे. आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही जी औषधं देतो ती कशा पद्धतीने दिली जातात आणि ते कशा पद्धतीने आम्ही घ्यायला सांगतो हे मी एक्सप्लेन करणार आहे. पण मोरालेस इतर क्लिनिक्समध्येही सिमिलर पद्धत कदाचित फॉलो होत असेल, तर तुम्ही कदाचित होमिओपॅथिक औषध घेत असाल तर तुम्हाला हा नक्की व्हिडिओ उपयुक्त होईल. आणखी त्याच्यातही जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही ज्यांच्याकडनं औषध घेतलं त्याला नक्की विचारा. आमच्याकडे जे लोक औषध घ्यायला येतात किंवा आमचे जे काही पेशंट आहेत त्यांना मी हे अशा पद्धतीचा एक एनवलप देतो, त्याचा हा फोटो इकडे मी काढून दाखवलेला आहे. आणखी त्या एनवलपबद्दल एनवलपला दोन बाजू आहेत, ही पुढची बाजू आणि ही मागची बाजू आहे. इथे पण आपल्याकडे दोन फोटो आहेत, ही मागची बाजू आहे आणि हा पुढची बाजू आहे. तर आपण पहिले एनवलप वरती काय काय इन्स्ट्रक्शन आहेत किंवा त्याच्यावरती आम्ही काय इन्स्ट्रक्शन तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत ते जाणून घेऊया. आता हे जे एनवलप आहे तुम्ही बघितलं तर ह्या एनवलपच्या पुढच्या साईडला हे आहे ते तारखेच हे आहे, तिथे तारीख लिहिलेली असेल, इथे तुमचं नाव लिहिलेलं असत. आणखीन त्याच्यानंतर हे खालच्या दोन आहेत, तिथे बहुतेक करून टिक केलेला असतो की आम्हाला एक पुढच्या अपॉइंटमेंट ना व्हॉट्सअप वरती मेसेज करा, म्हणजे त्या निमित्ताने आम्ही पुढची तुम्हाला व्हॉट्सअप वरती मेसेज केल्यानंतर अपॉइंटमेंट देऊ शकू. किंवा जर ऑलरेडी आम्ही पुढची अपॉइंटमेंट तुम्हाला दिलेली असेल तर इथे तुमची पुढची अपॉइंटमेंट दिलेली असेल म्हणजे मी जसे 24/4/2024 @7:30 PM तर हे लिहिली असेल तर टिक ऑफकोर्स ह्या दुसऱ्याच्या अर्थ असेल पहिल्याच्या अर्थ असणार आहे. सर खाली जर टिक नसेल आणि अपॉइंटमेंट तुम्हाला दिलेली नसेल तर ह्या वर्षाच्या अर्थीप्रमाणे तुम्ही आम्हाला एक व्हॉट्सअप वरती मेसेज करा, आणखी त्या मेसेजवरती आम्ही अपॉइंटमेंट नक्की देऊ. ही अपॉइंटमेंट घेण्याकरता मेसेज करायचा आहे माझ्या नंबरला जो इथे दिलेला आहे, ह्या इकडे जो दिलेला आहे 9920707300 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप वरती मेसेज केलात मला की मी तुम्हाला एक्झॅक्टली अपॉइंटमेंट कुठली आहे ती देईन. त्याच्यानंतर इतरही डॉक्टर अंजली प्रधान आहे त्यांचाही नंबर इथे प्रिंट केलेला आहे जो तुम्हाला दिसू शकतो. जर त्यांच्या संदर्भात त्यांना काही क्वेरीज विचार असतील तर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता. तसंच त्याच्यानंतर खाली इथे बघितलं तर आमचं जे क्लिनिक आहे त्याच्याबद्दल आम्ही लिहिलेलं आहे की ते क्लिनिक सॅटर्डे इव्हनिंग, संडे होल्डे आणि फेस्टिव्ह हॉलिडेजला बंद असतं. आता फेस्टिव्ह हॉलिडेज म्हणजे काय, समजा से फॉर एक्झाम्पल आज रामनवमी आहे तर रामनवमीला आपण असं काही उत्सव साजरा करतो घरामध्ये किंवा पाहुणे येतात किंवा इतर असं नसतं, त्यामुळे कदाचित अशा दिवशी क्लिनिक चालू असण्याची शक्यता आहे. पण ते चालू आहे की नाही हे सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे व्हॉट्सअप करा मला या नंबरवर माझ्या, आणखी तुम्ही विचारा की आज क्लिनिक आहे का, मी येऊ शकतो का आणि कुठल्या वेळेला, तर आम्ही नक्की व्हॉट्सअपवर तुम्हाला अपॉइंटमेंट देऊ. त्याच्यानंतर खालती हा जो आहे आमचा पत्ता इथे लिहिलेला आहे, तुम्हाला ऑलरेडी जे कोणी येतात त्यांना माहिती असेलच. तसंच आमच्या वेबसाईट इथे खालती नमूद केलेले आहेत. तर तुम्हाला हे सगळे वरचे मुद्दे जे आहेत ते वरच्या पॉईंट बद्दल सांगितलं, पण खालती ही जी मोकळी जागा तुम्हाला दिसते आहे त्याच्यात जर काही स्पेशल इन्स्ट्रक्शन असतील तर ती लिहिलेली असतील तर तीही तुम्हाला वेळोवेळी आम्ही सांगूच आणि तुम्हाला ती फॉलो करायची आहे. म्हणजे से फॉर एक्झाम्पल आम्ही तुम्हाला समजा अजून एक या ज्या दोन बाटल्या आहेत या दोन बाटल्यांच्या व्यतिरिक्त आता समजा हा निळ्या रंगाच्या दोन बाटल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त समजा लाल रंगाची बाटली दिली
तर इतिहासात वेगळं लिहिलेलं असेल खालच्या या जागेमध्ये रेड एस ओ एस ए, हे तुम्हाला नक्की आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. त्याच्याबद्दल आम्ही सांगूच बरेच वेळा आम्ही असं सांगू तुम्हाला की आम्ही समजा व्हॉट्सअपवर सांगितलं की रेड एस ओ एस हे तुम्हाला दिलेली आहे, वेगळी लाल रंगाची बाटली दिलेली आहे एनवेलपमध्ये, त्यातले तीन डोस घ्या. तुम्हाला त्यातले तीन डोस काढून घ्यायचे आहे. तसंच अजूनही काही दोन चार वेगळ्या बाटल्या दिल्या असतील तर इथे खालती एक आहे, दोन आहे, तीन आहे, ही जी खालती जागा आहे ती वेगळ्या स्पेशल इन्स्ट्रक्शन करता सोडलेली आहे. त्या इन्स्ट्रक्शन कडे तुम्हाला बघून त्याप्रमाणे ती इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचे. एनव्हलपचा हा पाचवा भाग आहे जो मी तुम्हाला इथे दाखवू शकतो की हा पाचवा भाग आहे. त्याच्यामध्ये औषध आम्ही दिलं असतं तर त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी हे इंग्लिश मध्ये इन्स्ट्रक्शन मेन्शन केलेले आहेत. आणखी त्या प्रत्येक इन्स्ट्रक्शन वरती आपण चर्चा करूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. पहिल्या इन्स्ट्रक्शन बद्दल आपण बोलूया. इथे म्हटलेलं आहे की ह्या एनव्हलप मध्ये एक छोटी बाटली आहे आणि एक मोठी बाटली आहे. तर ह्या एनव्हलप मध्ये जर मी ह्या तुम्हाला ज्या दिलेल्या बाटल्या आहेत त्या काढल्या तर याच्यामध्ये ही एक छोटी बाटली आहे आणि ही एक मोठी बाटली आहे. तर आम्ही हा जो पहिला मुद्दा लिहिलेला आहे तर या दोन बाटल्यांबद्दल लिहिलेला आहे. तर या छोट्या बाटलीमध्ये साधारणतः 6 ते 7 गोळ्या आहेत. आणखी या 6 ते 7 गोळ्यांमधल्या इथे आपण नमूद केल्याप्रमाणे 2 गोळ्या एका वेळा घ्यायच्या आहेत. 2 गोळ्यांचा 1 डोस म्हणजे एका वेळा जेव्हा तुम्ही घ्याल तर या 2 गोळ्या घ्यायच्या. या गोळ्या घेताना या अशा झाकण उघडून या झाकणामध्ये अशा टाकायच्या आहेत आणि झाकणात डायरेक्टली तोंडात टाकून जिभेखाली ठेवायच्या. पण या गोळ्यांना हात लावायचा नाही, हातात घ्यायचा नाही. आणि या 2 गोळ्यांचा डोस तुम्हाला ज्या दिवशी औषध दिलं जाईल, समजा तुम्ही संध्याकाळी आला आणि संध्याकाळी तुम्ही जर औषध दिलं तर त्या दिवशी संध्याकाळच्या म्हणजे रात्री झोपायच्या अर्धापासानी आणि जेवण झाल्यानंतर अर्धासानी ह्या 2 गोळ्यांचा या छोट्या बाटलीतला डोस घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर ब्रश टूथपेस्टने किंवा कुठल्याही टूथ पावडरने दात न घासता किंवा ब्रश न करता साध्या पाण्याने आपण चूळ भरून घ्यायचे. साध्या पाण्याने चूळ भरल्यानंतर 5 मिनिटं जाऊन द्यायची आणि 5 मिनिटं गेल्यानंतर या परत या छोट्या बाटलीतल्या 2 गोळ्या या झाकणात काढून त्या डायरेक्टली तोंडात जिभेखाली ठेवायच्या आणि जिभेखाली घेऊन चघळून खायच्या. त्या गोळ्या पाण्याबरोबर गेल्याच्या नाही तर आपल्याला चघळून खायच्या. असा हा दुसरा डोस झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या ब्रश करायच्या आधी घेतलेला त्या 2 गोळ्यांचा डोस घेतल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही रेग्युलरली ब्रश करून तुमचं जे रुटीन आहे चहा किंवा तुम्ही काय जे फॉलो करता ते तुम्ही फॉलो करू शकता. त्याच्यानंतर ह्या बाटलीत उरलेला तिसरा डोस दुसऱ्या दिवशी संध्याकाळी झोपायच्या अर्धा तास आधी आणि जेवल्यानंतर अर्धा तासाने जसा आदल्या आधी घेतला तशाच पद्धतीने दुसऱ्या दिवशी घ्यायचा आहे. म्हणजे ह्या बाटलीतले तिन्ही डोस तुमचे संपले. समजा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तुम्ही डोस घ्याल तेव्हा याच्यात 2 गोळ्या असतील किंवा 3 गोळ्या असतील तर त्या एकत्रितपणे 2 किंवा 3 जेवढ्या उरलेल्या असतील त्या पूर्ण घेऊन टाकायच्या. म्हणजे ही बाटली तुमची संपून जाईल. ही बाटली संपल्यानंतर पुढच्या पॉइंट येतो इथे जो आम्ही मेन्शन केलेला आहे. जो हा पॉइंट आपण आता बघितलं ते हा 2 गोळ्यांचा मुद्दा आपण क्लिअर करून घेतलेला आहे. ते कसं घ्यायचं हे आम्ही इथे नमूद केलेलं आहे. तर ही बाटली संपल्यानंतर पुढच्या ज्या मोठ्या बाटलीतल्या गोळ्या आहेत त्या ह्या मोठ्या बाटलीतल्या गोळ्या तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या 7 गोळ्या 2 वेळा असं इथे आपण मेन्शन केलं. 7 0 7 म्हणजे 7 गोळ्या सकाळी, कुठलीच गोळी म्हणजे 0 गोळी दुपारी म्हणजे कुठलीच गोळी नाही, कुठलाही डोस नाही या मोठ्या बाटलीतला, आणि संध्याकाळी घेताना 7 गोळ्या. असं फक्त 7 गोळ्या 2 वेळा घ्यायच्या. आता ही बाटली मोठी आहे ती आम्ही युजली साधारणतःपणे 2 आठवड्यांचं जर औषध दिलेलं असेल तर ती इथे मेन्शन केलेलं असेल की 2 आठवडे आहे किंवा किती 5 दिवस आहे का 3 डोस आहे. तर हे 2 आठवड्यांच्या औषधाची ह्या साईजची बाटली आहे. या पण गोळ्या घेताना तुम्ही या झाकण असं उघडायचं आहे पूर्ण. आणखीन झाकण उघडून हातात घ्यायच्या नाही, त्या झाकणामध्ये या कॅपमध्येच 7 गोळ्या अशा टाकून मोजून घ्यायच्या आहेत. आणखीन त्या डायरेक्टली तोंडात टाकून जिभेखाली ठेवून चघळून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही मला विचाराल की ही आहे छोटी बाटली आणि ही मोठी बाटली.
तर मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की छोटी बाटली संपल्यानंतर मोठी बाटली चालू करायची, पण काही जणांच्या केसमध्ये या गोळ्या सायमल्टेनियसली घ्यायला सांगू, त्यामुळे या एन्व्हलप वरती दोन इथे बॉक्सेस केलेले आहेत छोटे, एक इथे लिहिलेलं आहे स्टार्ट द बिगर बॉटल आफ्टर 3 वर्सेस, म्हणजे छोटी बाटली जी आहे ती संपल्यानंतर तुम्ही मोठी बाटली चालू करणार आहोत. जर समजा तुमची टीक इथे नसेल, या इथे काही टीक नसेल आणि जर टीक इथे असेल समजा, तर तुम्हाला छोट्या बाटलीच्या बरोबरच मोठी बाटली चालू करायची आहे. तर हे झालं या दोन बाटलीतल्या गोळ्या कशा घ्यायच्या याच्याबद्दल. आता इथे दुसरा मुद्दा आहे, त्याच्यात बरेच जण विचारायच्या आधी, म्हणजे जे पुरा आधी काही वर्षांपूर्वी काही वर्षांपूर्वी जे काही होमिओपॅथिक ट्रीटमेंट असायची, त्याला कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका, कॉफी घेऊ नका, असं सगळे रिस्ट्रिक्शन असायचे. ते सिम्प्लिफाय करायला आम्ही आता हे असं केलंय की तुम्ही जे होमिओपॅथिक औषध आहे ते उपाशी पोटी पण घेऊ शकता आणि काही खाल्लेलं असेल तरी घेऊ शकता, पण औषध घ्यायच्या आधी अर्धा तास आणि औषध घेतल्यानंतर अर्धा तास काही खायचं खायचं नाहीये, ते आम्ही इथे नमूद केलेलं आहे. पण याला एक अपवाद असा आहे की तुम्ही साधं पाणी कुठल्याही वॉटर प्युरिफायर बनवा म्हणा किंवा माठातलं जर पाणी पित असाल ते प्यायचं पाणी आहे, ते साधं पाणी 5 मिनिटं आधी किंवा 5 मिनिटानंतर घेतलं तर चालू शकेल. पण तुम्ही म्हणा आता उन्हाळा समजा असेल आणि उन्हाळ्यात गणेशजी घातलेलं पाणी जर कोणी घेत असेल तर ते चालेल का? तर ते नाही चालणार, की ज्याच्यात साध्या पाण्यामध्ये आपण काहीही घातलेलं नाहीये असं पाणी 5 मिनिटं आधी किंवा 5 मिनिटानंतर तुम्ही घेऊ शकता. तर आपण या मुद्द्यामध्ये एक अर्धा साधी आणि अर्धा नंतर काही खायचं खायचं नाही हे म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा असा जो आहे आम्ही इथे नमूद केलेला, तो डू नॉट टच द मेडिसिन अँड कीप देम बिलो द टंग. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की औषध हातात नाही काढायचं आहे, तर ते डायरेक्टली कॅप मध्ये घेऊन कॅप मधून डायरेक्टली तोंडात त्या दोन गोळ्या आपल्या किंवा 7 गोळ्या ज्या आहेत त्या जिभेखाली ठेवून चघळून खायच्या आहेत. आणखी जिभेखाली ठेवण्यामागचा उद्देश असा आहे की जिभेखाली काही सबलिंगुअल नर्व्स असतात, आणखी त्याच्या स्टिम्युलेशन मुळे ऍक्शन होते. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही होमिओपॅथिक औषधं कशी ऍक्ट होतात आणि सबलिंगुअली कशा नर्व्स स्टिम्युलेट होतात आणि त्याचं पुढे काय होतं याच्याबद्दल ऑलरेडी एक आम्ही व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओची लिंक आम्ही खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर जरूर तो व्हिडिओ बघा, त्यांनी तुम्हाला नक्की कळेल की होमिओपॅथिक औषधाची ऍक्शन कशी होते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो कॉफीचा. बरेच जण विचारतात की आम्ही कधीतरी क्वचित कॉफी घेतो, तर कॉफी ही सगळ्याच होमिओपॅथिक औषधांना चालत नाही असं नाही. काही ठराविक औषधांना कॉफी चालू शकते, काही ठराविक औषधांना कॉफी चालत नाही. तर जर तुम्ही रेग्युलर कॉफी घेणारे असाल, रोज जर तुम्ही एका कप सकाळची किंवा सकाळ संध्याकाळ म्हणा जर कॉफी घेत असाल, तर तुम्ही रेग्युलर कॉफी ड्रिंक करत असाल, तर ते रेग्युलर कॉफी ड्रिंकर्सना होमिओपॅथिक औषधाबरोबर कॉफी घेतली तर चालेल, पण अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतरचा नियम फॉलो करून. पण जर तुम्ही ओकेजनल कॉफी ड्रिंकर असाल तर अवॉइड केली तर सगळ्यात उत्तम, त्याच्यामुळे होमिओपॅथिक औषधांची ऍक्शन चांगली होईल. तसंच समजा तुम्ही रेग्युलर कॉफी ड्रिंकर जरी असाल आणि एखादं जे औषध आम्ही तुम्हाला देणार आहोत ज्या औषधाला कॉफी जर चालणार नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही या औषधाबरोबर कॉफी घेऊ नका. त्यामुळे कॉफीचा जो मुद्दा आहे तो मला वाटतं मी पूर्णपणे रिसर्च केला आहे आणि आपल्याला समजला आहे. जर समजला नसेल तर मला कॉमेंट करून या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून नक्की काय तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील किंवा कन्फ्युजन असेल ते विचारा. त्याच्या पुढचा मुद्दा आहे की अपॉइंटमेंटचा. अपॉइंटमेंट करता जसं मी पहिले सांगितलं की हा जो नंबर आहे माझा, त्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि व्हॉट्सअप मेसेज करून अपॉइंटमेंट घ्यायची आहे. पण ती अपॉइंटमेंट दोन्ही करता येईल, म्हणजे तुम्हाला जर क्लिनिक पण येऊन आम्हाला आमच्यासमोर येऊन आम्हाला जर भेटायचं असेल तरी अपॉइंटमेंट घ्यायची, किंवा दोघांपैकी कोणालाही जर फोन करायचा असेल तरी तुम्ही व्हॉट्सअपवर आधी एक मेसेज करा, फोन कुठल्या वेळा तुम्ही वेळ घ्या आमच्याकडनं त्या दिलेल्या वेळेलाच तुम्ही फोन करा. ह्याच्यामागचं कारण असं आहे की समजा आम्ही न्यू केस घेत असू किंवा दुसऱ्या कोणत्या पेशंटला बघत असू, तर तुम्ही जर आम्हाला डायरेक्टली फोन केला आणि तुम्ही डायरेक्टली आमच्याशी बोलायला लागला तर त्या पेशंटवर अन्याय होऊ नये याकरता आम्ही ही पद्धत एक फॉलो करतो की तुम्ही अपॉइंटमेंट घेऊनच आमच्याशी फोनवर बोलू शकता किंवा इथे येऊन आम्हाला भेटू शकता. त्यामुळे कधीही आमच्याशी बोलायचं असेल किंवा इथे भेटायला यायचं असेल तर अपॉइंटमेंट घेऊनच या. त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की ही मेडिसिन कुठे ठेवायची आणि कशी ठेवायची.
तर बरेच लोकांना असा प्रश्न असतो की या मेडिसिनला काही एक्सपायरी आहे का, काही मेडिसिन्स एक्सपायर होतात का? तर या मेडिसिनला अशी डेझिग्नेटेड एक्सपायरी डेट ऍज सच नसते, पण ती मेडिसिन्स तुम्ही ठेवली असताना जर काळी झाली किंवा ब्राउनिश झाली, त्या गोळ्या ज्या आहेत त्या पांढऱ्या शुभ्र गोळ्या जर तुम्हाला ब्राउनिश दिसायला लागल्या किंवा काळपट दिसायला लागल्या, तर ते औषध घ्यायचं आणि ते डिस्पोज ऑफ करायचंय. अन्यथा आमच्याकडनं जे येणाऱ्या पेशंट येतात, अमेरिकेला असतात किंवा ऑस्ट्रेलियाला असतात किंवा जगभरात इतर ठिकाणी असतात, ते रेग्युलरली येत नाहीत, त्यामुळे ते वर्षात एकदा येतात तेव्हा ते वर्षभराची औषधं घेऊन जातात आणि वर्षानुवर्ष ही औषधं त्याच आणि तशाच पद्धतीने इफेक्टिव्हली काम करताना आम्ही बघितलेली आहे. गेले कित्येक वर्ष आम्ही पेशंटला ही औषधं देतो आणि वर्षभराचं औषध घेऊन सुद्धा ती औषधं तशीच फ्रेश आत्ता औषध बनवून घेतल्या इतकीच तत्परतेने काम करतात. त्यामुळे ही औषधं कशी ठेवायची हा एक प्रश्न आहे, त्याला एक्सपायरी नाही हा प्रश्नाबद्दल आपण बोललोच, पण ही औषधं कोरड्या ठिकाणी ठेवायची आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड पासून लांब, म्हणजे लॅपटॉप आहे किंवा मोबाईल आहे किंवा टीव्ही आहे किंवा इतर काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे त्याच्या सानिध्यात ती औषधं राहता कामा नये. शक्यतो कोरड्या ठिकाणी कपाटात, लागणी कपाटात जर तुम्ही ती औषधं ठेवली तर ती चांगल्या रीतीने राहतील आणि त्याची पोटेन्सी इफेक्टिव्ह राहील. त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की आम्ही इतरही काही काही गोष्टी या एनवलपवरती पुढच्या बाजूला प्रिंट केलेल्या आहेत, जसं आहे वेलनेस कोचिंग किंवा व्हीम काउन्सेलिंग आहे किंवा न्यूट्रिशन कन्सल्टेशन आहे किंवा योगा थेरपी आहे. तर ह्या सगळ्याबद्दल जर तुम्हाला काही चर्चा करायची असेल किंवा ह्या संदर्भात तुम्हाला जर काही योगा थेरपीचं सेशन डॉक्टर आणलेली आहे त्यांच्याकडे घ्यायचं असेल तर त्याच्याकडे तुम्ही एक वेगळी अपॉइंटमेंट घ्या. होमिओपॅथिक अपॉइंटमेंट मध्ये ह्या सगळ्या इतर गोष्टींचं मिक्सअप करू नका, कारण होमिओपॅथिक अपॉइंटमेंट जेव्हा आम्ही तुम्हाला देतो त्यावेळेला ती अपॉइंटमेंट फक्त एक सर्टन पिरियड करता असते आणि त्या तुम्हाला दिलेल्या अपॉइंटमेंट नंतर इतर इतर पेशंटच्या ज्या अपॉइंटमेंट आहेत त्या मॅनेज केलेल्या असतात. आता काही जण काय करतात, अपॉइंटमेंट घेताना फक्त एकट्याचीच घेतात आणि मग नंतर आल्या असतात अरे आमच्या फॅमिलीमध्ये त्यांचं पण औषध घ्यायचंय, त्यांचं पण औषध घ्यायचंय, याचंही औषध घ्यायचं, असं करू नका. जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट घ्याल तेव्हा तुम्ही मला सांगा की तुमच्या एकट्या करता हवी आहे का मिसेस करता पण हवी आहे किंवा मुलाकरता पण हवी आहे किंवा इतर कोणाकरता हवी आहे, जेणेकरून आम्हाला इतर पेशंटला अपॉइंटमेंट देताना ती वेळ पाळणं सोयीस्कर होईल. त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की जर तुम्हाला आमच्या क्लिनिकमध्ये इन पर्सन येता येत नसेल तर, आता कसं आहे की म्हणजे आपण जे पॅन्डेमिक एक्सपिरियन्स केला त्याच्यानंतर प्री कोविड आणि पोस्ट कोविड असे दोन जर आपण कालावधी जर ठरवले तर प्री कोविड एरामध्ये आम्ही फक्त विलेपार्ल्याच्या बाहेरच्याच पेशंटचं ऑनलाईन कन्सल्टेशन करत होतो, पण कोविडमध्ये लोक विलेपार्ल्याच्या लोकांनाही कळलं की अरे हे ती कन्व्हिनियंट आहे की आपण डॉक्टरांशी ऑनलाईन कन्सल्ट करूया आणि नंतर मग आयदर मेडिसिन पिकअप करूया क्लिनिकमधनं किंवा त्यांना क्लिअर करायला सांगू. तर आम्ही असं ऑनलाईन कन्सल्टेशन सगळ्या पेशंट्स करता करतो आणि त्याच्याकरता तुम्ही व्यवस्थित वेळ घेतली तर सध्या म्हणजे ऍज ऑन डेट आम्ही मायक्रोसॉफ्ट टीम्स हे ऍप किंवा सॉफ्टवेअर वापरतो. आम्ही तुम्हाला एक त्याची लिंक शेअर करू, त्या लिंकवर तुम्हाला दिलेल्या वेळेला तुम्ही जॉईन व्हा व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलवरती. आणखीन आम्हाला जो काही फॉलोअप हवा की समजा तुमची न्यू केस घ्यायची असेल तर ती न्यू केस आम्ही त्या ऍपच्या थ्रू घेऊ, पूर्ण रेकॉर्डिंग करू आणि मग त्याप्रमाणे आयदर तुम्ही नंतर इथे क्लिनिकच्या खालनं सिक्युरिटी गार्डकडनं किंवा आमच्या क्लिनिकमधनं क्लिनिकच्या वर्किंग टाईममध्ये औषध घेऊन जाऊ शकता किंवा आम्ही कुरिअरने पाठवू शकतो. फक्त एक लक्षात घ्या, जर तुम्ही क्लिनिक टाईममध्ये औषध पिकअप करायला आलात तर ऑलरेडी ती वेळ आम्ही दुसऱ्या कुठल्याही पेशंटला दिलेली असेल आणि तो पेशंट आमच्यासमोर बसलेला असेल, त्यामुळे फक्त दरवाजा लॉक करून एक जस्ट एनवलप जे आहे ज्या एनवलपमध्ये आम्ही औषध देतो असं ते आम्ही जस्ट हँडओव्हर करू आणि तिथे घेऊन तुम्हाला जायला घेऊ. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील किंवा बोलायचं असेल तर मग व्यवस्थित प्रॉपर अपॉइंटमेंट घेऊन आलात तर आम्हाला तुम्हाला क्वालिटी टाईम देता येईल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं तुम्हाला देता येतील. त्याच्यानंतर तुमचा मुद्दा आहे की रेग्युलरली औषध घ्यायची. समजा तुम्ही जसं कॉमनली म्हटलं जातं की तुम्ही जिममध्ये एनरोल केलं की तुम्ही पूर्ण 100% फिट झालात असं नसतं, त्यामुळे एनरोल जरी केलं तरी तुम्हाला रेग्युलरली जिमला गेलात, रेग्युलर जिममध्ये एक्सरसाइजेस केले तरच तुम्हाला जो फिटनेस हवा आहे तो येऊ शकतो. होमिओपॅथिक औषध किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंटचंही असंच आहे, नुसत्या ट्रीटमेंटला पहिली केस दिली तुम्ही आणखी एका आठवड्याचं औषध देणार आणि तुम्ही इमॅजिन केलं की आता माझा जो काही आजार असेल तो पूर्ण बरा झाला, तर असं होत नाही. त्यामुळे कृपा करून हा गैरसमज डोक्यातनं काढून टाका
तुम्हाला जो सांगितलेली मर्यादा आहे किंवा सांगितलेला जो पिरियड आहे त्या मर्यादित पिरियड पर्यंत औषध घेणं कंपल्सरी आहे, तरच तुम्हाला ऑप्टिमम रिझल्ट मिळू शकेल किंवा तुम्ही कम्प्लिटली तुमचा जो आजार आहे तो कम्प्लिटली क्युअर होऊ शकतो. त्यामुळे औषध रेग्युलरली घेणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर काही जणांना असा प्रश्न येतो की आम्ही डिस्टर्बरी ट्रीटमेंट घेतल्यानंतर पेमेंट कसं करायचं, तर पेमेंट करण्याकरता आम्ही भीम किंवा UPI थ्रू जास्त प्रिफर्ड पेमेंट एक्सेप्ट करतो. तर आमचं जे UPI IDs आहेत ते इथे दिलेले आहेत, ह्या इथे दोघांचेही आहे आणि आमच्या क्लिनिकचा वेल्डरचा पण आय डी आहे. किंवा हा जर स्कॅन जर तुम्ही केला तुमच्या कुठल्याही UPI ऍपने तर याच्यावरती पण तुम्ही हा स्कॅन करून UPI पेमेंट करू शकता. हा हे एनवलपच्या मागे या प्रोग्राम आमचा UPI कोड इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की जीपे जर करायचं असेल तुम्हाला, जर गुगल पेमेंट जर करायचं असेल तर गुगल पेमेंटचे काय नंबर आहे, तर इथे आम्ही नंबर नमूद केलेले आहे. हा माझा जो नंबर आहे 9920703000 तो जर तुम्ही सर्च केला तर काही वेळा तुम्हाला माझं ट्रंकेटेड नाव दाखवतो गुगल, डॉक्टर आशुतोष चंद्रा. तर ते नाव क्लिक करून नेक्स्ट स्क्रीनला हाच नंबर आहे ना हे कन्फर्म करा आणि तुम्ही पेमेंट करू शकता. किंवा तुम्ही जर क्लिनिकमध्ये आलात तर क्लिनिकमध्ये आमच्याकडे जीपेचा QR कोड पण आहे जो स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. एनवलपच्या मागचे सगळे मुद्दे विशद केले आहेत. आणखीन तरी सुद्धा तुमच्या मनात काही शंका असतील, कुशंका असतील तर आम्हाला खालती या व्हिडिओच्या खालती कॉमेंट्स करून नक्की विचारा. आम्ही त्या शंकांचं निरसन पुढच्या व्हिडिओमध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद आमच्या YouTube चॅनलला भेट दिल्याबद्दल आणि हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल.